मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री आज देशभरात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषद घेणार आहेत. गुगल मॅप्सचं स्ट्रीट व्ह्यू फीचर आता भारतामध्ये लॉन्च होत आहे आणि त्यामुळे अगदी लहान गावं किंवा शहरातील छोटे रस्तेही मॅपवर दिसू शकणार आहेत. कोणतंही शहर, ठिकाण, लँडमार्क किंवा बिल्डिंग 360 डिग्रीमध्ये पाहणं शक्य होईल. यासह इतरही घडामोडी आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बुलेटिनमधून जाणून घेणार आहोत. जसं की आता आपण 25 मिनिटात 50 बातम्या बघितल्या किंवा बातमी 36 जिल्ह्यांची असेल. शिवाय महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या किंवा दिवसभरातल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आणि त्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया. त्यामुळे चर्चा होत राहणार, कारण बातमी तशी आहे. त्यामुळे घडामोडी वेगाने घडत असताना ती त्यातली प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत वेगवेगळ्या बुलेटिन्समधनं पोहोचवत राहू. यानंतर नजर टाकूयात टॉप 18 वर. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. इस्रोच्या GSLV-12 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. 500 किलोमीटर अंतरावरील माहिती गोळा करत आहे. भिंड आणि इटावा दरम्यान जखमोली गावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल. जेजुरी विश्वस्तपदाचा वाद चिघळला. जेजुरीतील ग्रामस्थ अजित पवारांच्या दारी. केम हॉस्पिटलमधील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंपनीचं कंत्राट रद्द केल्यानं 300 कामगार रस्त्यावर. कंत्राट रद्द न करण्याची मागणी. पेपर फुटी प्रकरणी अमरावती विद्यापीठाच्या समितीसमोर होणार चौकशी. तर तक्रारीनंतर भाजप नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर गावातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात. गोदावरी नदीवरील पुलाला तडे गेल्यानं पुलाचं पाडका. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ते पाणगावान मार्गाची चाळण. रस्त्यावरील खड्डे तर नाल्यावरील पूल तुटल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास. अनेक दशकांची प्रतीक्षा अखेर संपणार. बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाच्या कालव्यातून येत्या 31 मे रोजी चाचणीसाठी सोडलं जाणार पाणी. अमरावती जिल्ह्यात मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग. मान्सून लवकरच दाखल होण्याचा अंदाज असल्यानं पेरणीपूर्व कामाला वेग. जालना ते परभणी महामार्गावर सरपंच संघर्ष समितीचा रस्ता रोको. रामनगर परिसरातील गावांची रस्ते दुरुस्तीची मागणी. औंधमध्ये तरुणाचा भर रस्त्यात राडा. गाडीनं धडक दिल्यानं संतप्त होत समोरच्या गाडीची फुडली काच. पुण्याच्या कर्वेनगर परिसरात बेदरकार गाडी चालवणाऱ्या युवकानं महिलेला उडवलं. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या मारोळामध्ये जिनिंग फॅक्टरीला आग. आगीत कापसासह अनेक यंत्र जळून खाक. 90 लाखांचं नुकसान. कोल्हापूरच्या रंकाळा तलावातील मासे मृत अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ. तलावातील वाढतं प्रदूषण कारणीभूत असल्यामुळे नागरिक संतप्त. मोबाईल बॅटरी स्फोटात चिमुकली जखमी. महाडच्या आंबिवलीमधील घटना. तोंडाला गंभीर दुखापत झाल्यानं JJ रुग्णालयात उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवा राम भरोसे. 50 ते 60% जागा अजूनही रिक्त. रुग्णांची हेळसांड. शेअर बाजारात अच्छे दिन. 6 लाख कोटींनी गुंतवणूकदार झाले मालामाल. जंतर मंतरवरील आंदोलनाप्रकरणी 109 जणांविरोधात गुन्हा दाखल. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा. आंदोलकांचे तंबूही उखडले.
ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर पानगव्हाण मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. नाल्यावरील पूल तुटल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला आजपासून पुढील 3 महिने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांवरती मॉन्सून येऊन ठेपल्यानं बोटी भरकटण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त News18 लोकमत. घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. वाशिमच्या मानोरा शहरातील शिवाजी महाराज चौकात 2 जणांवरती चाकून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालेला आहे तर 1 जण गंभीर जखमी आहे. या हत्येप्रकरणी मानोरा पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. रायगडच्या महाड तालुक्यातील आंबिवलीमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झालेला आहे. 6 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या मुलीच्या तोंडाला दुखापत झाली असून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आलं. जळगावच्या पारोळ अंमळणे रस्त्यावरील वंजारी फाट्याजवळ रोहित ज्विनिंगला अचानक आग लागली आणि या आगीत सुमारे 90 लाख रुपयांचा कापूस आणि इतर सामग्री जळून खाक झाली आहे. साधारणपणे 300 ते 350 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. भंडारा शहरातील गांधी चौकात 23 वर्षांच्या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या तरुणाच्या दुकानात काही जण आले आणि त्यांच्यात वाद झाला. यावेळी तरुणाला बेदम मारहाण करत त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी भंडारा पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. यवतमाळच्या वडकी पोलिसांनी तस्करी होणाऱ्या 30 रेड्यांची सुटका केली आणि या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 42 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकच्या पंचवटी येथील देवी मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या मंदिरात शिरून पादुका चोरी केलेल्या आहेत आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बुलडाण्यातील देऊळगाव कोळ गावाजवळ समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झालाय. भरधाव गाडी ही डिव्हायडरला धडकली आणि तिला आग लागली आणि या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी झालाय. अहमदनगरच्या सावेडी इथल्या रासने नगरमधील एका कुटुंबामध्ये तब्बल 3 पिढ्यांनंतर मुलीचा जन्म झालाय. त्यामुळे या मुलीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. सनई चौघड्यांसह रथातून या मुलीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे या कुटुंबाचं सगळीकडेच कौतुक केलं जात आहे. 12वीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मराठा समाजात प्री वेडिंग शूटवरती बंदी घालण्याचा ठराव मराठा सेवा संघाच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आलाय. प्री वेडिंगवरचा अतिरिक्त खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी हे पैसे खर्च करण्याचं आवाहन करण्यात आलंय. याबाबत मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. अमळनेर इथल्या मंगळग्रह मंदिर या ठिकाणी लावलेला फलक चर्चेचा विषय बनलाय. तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली. याबाबतचे फलक मंदिर परिसरामध्ये लावण्यात आले आणि भाविकांसाठी या ठिकाणी फॅशनला विरोध नाही, मात्र फॅशन करायची असेल तर मंदिराबाहेर करा असं सांगितलं जात आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी 1 पीठ असलेल्या वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर या निर्णयावरती विचार करू असं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलंय. भुसावळ मनमाड विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकात आजपासून 2 दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रिमोल्डिंगच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून नाशिक रोड आणि नांदगाव मार्गे जाणाऱ्या 8 गाड्या रद्द करण्यात आल्या तर 5 गाड्यांच्या मार्गात बदल केला गेलाय. नाशिकच्या जेल रोड भागातील टाकेकार वसाहतीतल्या अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एसटीचा वापर केला जाणार आहे. एसटीच्या वर्धाबंदीनी 1 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकारनं जनतेसाठीच्या विविध योजना ह्या घराघरात पोहोचवल्या जाणार आहेत.
या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर इतरही काही घडामोडींसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता बघूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात. अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. प्रशासनानं 298 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली असली तरी सरकारकडून 222 कोटी रुपयांचं अनुदान येणं बाकी आहे. मुख्यमंत्री आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचाही आढावा शिंदे घेणार आहेत. अहमदनगरकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत आणि दुर्गम भागातल्या घरांचं देखील नुकसान झालंय. राज्यातील कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून कापसाला प्रति क्विंटल 6,500 रुपये भाव मिळतोय. तरी देखील शेतकऱ्यांचा नाईला जास्त कापूस लागवडीकडेच कल असल्याचं पाहायला मिळत आहे. चोपडा तालुक्यात यंदा 41,000 एकरवरती कापसाची लागवड करण्यात येणार आहे. मान्सून अद्याप निकोबार बेटावरती अडकला आहे. तो फार पुढे सरकलेला नाहीये. दरम्यान राज्याच्या काही भागातील तापमानात काहीशी घट झाली आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. यानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे तर राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत घसरला आहे. जळगाव जिल्ह्यात 7 ते 10 जून दरम्यान तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उंचवण्यांचा खेळ सुरू झाल्यानं जिल्ह्यातील तापमानामध्ये किंचित घसरण झाली आहे. 41.3 अंशांवरती हे तापमान पोहोचलं आहे त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन कापूस पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र आलेलं आहे आणि अन्य पिकांमध्ये भात ज्वारी बाजरी मका तूर मूग उडीद आणि भुईमुगाचा समावेश आहे. राज्यात गतवर्षीच्या खरीपात 147 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्या होत्या. त्या यंदाच्या खरीप हंगामात 5 लाख हेक्टरनं वाढून 152,13,000 हेक्टरवरती होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. मावळमधील भाताच्या आगारात कारल्याचं पीक जोमात आलेलं आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेतल्यानं शेतकऱ्याला भरघोस पीक मिळालंय आणि या शेतमालाला चाकण पुणे मार्केट यार्ड लोणावळा देहू रोड आणि पिंपरी चिंचवड बाजारांमध्ये मोठी मागणी देखील आहे. जुन्नरच्या माळवाडी नेतवडी येथील शेतात तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं जम्बो रताळ आढळून आलंय. या रताळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नेतवड ओतूर पट्ट्यामध्ये कसदार जमीन आहे आणि शेतकरी शेणखताचा वापर करतायत त्यामुळे इतकं मोठं रताळ तयार झालं असावं असा अंदाज शेतकरी व्यक्त करतायत. जळगावच्या भुसावळ शहरात तापमानासह उकाडा वाढलेला आहे. कमाल तापमान 42.2 अंशांवरती पोहोचलंय. आर्द्रता 28 वरून थेट 16% घसरली आहे त्यामुळे भुसावळकर उकाड्यानं हैराण झाले. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यानंतर बाजारपेठाही सामसूम असल्याचं पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील 50 ते 60% जागा अजूनही रिक्त आहेत त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हिळसांड होतीये आणि या सर्व रिक्त जागांसाठी लवकरात लवकर आरोग्य भरती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हिंगोलीच्या नरसिंह नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतीये. 55 ते 60 हजार रुग्णसंख्येसाठी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आता रुग्णांनी केली आहे. तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोड प्रकरण तुळजाभवानी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना चांगलं संगलट आलंय. वरिष्ठांसोबत सल्लामसलत न करता हा निर्णय घेतल्याचा ठपका ठेवत नागेश शितोळे यांनी धार्मिक व्यवस्थापक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे तर सिद्धेश्वर इंतुले यांची धार्मिक व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एका तरुणाची तब्येत बिघडली असता त्याला चादरीत बांधून 3 ते 4 किलोमीटर पायी रुग्णालयात आणण्याची वेळही ग्रामस्थांवरती आली. त्यामुळे पायाभूत खैरेवाडीतील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
जेजुरी स्थानिकाला देवस्थानच्या विश्वस्तपदी डावलल्याचं प्रकरणी जेजुरीकर अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत। आज सलग चौथ्या दिवशीही जेजुरीकरांचं आंदोलन सुरूच आहे। अमरावती विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी आज विद्यापीठाच्या समितीसमोर सुनावणी होणार आहे। व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपर फुटल्याचं समोर आल्यावर माजी नगरसेवक प्रणित सोनींसह तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। धाराशिवमध्ये सलग सुट्ट्या तसंच उत्सवांमुळे तुळजापूर एसटी आगाराला मोठा फायदा झाला। एसटी आगाराला 69 दिवसांमध्ये 1,92,00,000 उत्पन्न मिळालंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात एक ट्विट केलंय। कसेल त्याची जमीनप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरवा, तरच पुणे पोटनिवडणूक मवियाला जिंकता येईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। संविधान लोकशाही वाचवण्यासाठी थोडा त्याग करावाच लागेल असं देखील राऊत म्हणाले। प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलंय। उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही, आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया असं रामदास आठवले म्हणाले। 2024 होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नये असा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाच्या या संकेतामुळे आता राजकीय पक्ष देखील तयारीला लागले। नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2026 देशात सीमांकन होणार आहे, त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढून 1,210 होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची संख्या 48 82 पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचालींना आता सुरुवात झालेली आहे। प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदासाठी यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि अशोक चव्हाण यांचीही नावं चर्चेत आहेत, मात्र त्यामध्ये चव्हाण यांचं पारडं जड मानलं जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे पक्षाच्या बैठका मेळावा घेणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांशी देखील ते संवाद साधणार आहेत। मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी गौतमी पाटीलच्या आडनावाचं समर्थन केलेलं आहे। पाटील हे आडनाव कुणाचंही मक्तेदारी नाही आहे। गौतमीच्या पाटील आडनावाला आमचा विरोध नाही, फक्त तिने अश्लील हावभाव करू नये असं अनुराधा ठाकरेंनी म्हटलंय। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेरमधील विकास कामांवरून खासदार रक्षा खडसेंवरती निशाणा साधलाय। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कामं झालेली नाहीत अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलंय। शिंदे आणि फडणवीस या दोघांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे लवकरच निर्णय घेतला जाईल असं राठोड म्हणाले।